सध्या प्रत्येक वाहिनीवर किमान एक तरी पौराणिक मालिका सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ. या मालिकेतून अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची चरित्रगाथा सांगण्यात आली आहे. या मालिकेत सध्या एक रंजक आणि महत्वाचा टप्पा जवळ आलाय. तो म्हणजे स्वामींच्या चरित्रातील एक महत्वाचा भाग असलेल्या सुंदराबाई काडगावकर यांच्या बाबतचा. सुंदराबाई म्हणजे एक विधवा आणि गांजलेली बाई म्हणून तिला स्वामींनी आधार दिला. परंतु तिने स्वामींच्याच मठात लाच घेणे, पैसे लुटणे, चोरी करणे, भक्तांना त्रास देणे असे अनेक उद्योग केले. हे आपण अनेकदा मालिकेतून पाहिलंच आहे. पण अखेर तो क्षण जवळ आलाय. आता सुंदराबाईंना शिक्षा होणार आहे. त्यावर सुंदराबाई म्हणजेच त्यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी सोमन काय म्हणतात पाहूयात. काही नाही, मला असं वाटतं की प्रेक्षकांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, कारण सुंदराबाईंनी खूप त्रास दिला आहे सगळ्यांना आणि कुठेतरी त्यांना शिक्षा व्हावी असं सगळ्याच प्रेक्षकांना वाटत होतं आणि ते आता होत आहे, ते आता घडतं आहे. सुंदराबाईंना शिक्षा होती आहे, त्यांना पोलीस पकडून नेणार आहेत. तर मला असं वाटतं की तो आनंदाचा एक क्षण आहे प्रेक्षकांसाठी, माझ्यासाठी तो थोडा दुःखाचा आहे असं नक्कीच मी म्हणेन, कारण स्वामींपासून मी दुरावणार आहे, मठापासून मी दुरावणार आहे. पण शेवटी कुठल्याही वाईट गोष्टीचा अंत हा असतोच आणि तो व्हायलाच पाहिजे, त्यामुळे ते होणार आहे आता. एकंदरीत आता मालिकेचा तो सिक्वेन्स सगळा शूट करत असताना एक सुंदरबाईंचं त्यावेळी काय झालं असेल किंवा काय कशा सगळ्या गोष्टी असतील, हो काय अनुभव काय? नाही खरंच आहे, पण म्हणजे नुसता विचार जरी के, म्हणजे मी आत्ता सीन करताना मला त्रास होतो आहे, तर प्रत्यक्ष जेव्हा सुंदराबाईंनी ते अनुभवलं असेल, कारण त्यांनी असं मी काही पुस्तकातनं असं वाचलं आहे की त्यावेळेला स्वामीदेवांनी पाठ फिरवली होती. म्हणजे अक्कलकोटमध्ये असं पहिल्यांदा घडत होतं की एका स्त्रीला अशा पद्धतीने पकडून नेलं जात आहे आणि स्वामी काहीही बोलत नाही आहेत. म्हणजे काय तिने त्रास दिला असेल, काय पद्धतीचा, तर काय काय त्या बाईंनी त्यावेळेला काय झालं असेल तिचं, मला हे सीन करताना त्रास होतो आहे, तर प्रत्यक्ष त्यांना काय त्रास झाला असेल या गोष्टीचा, याचा विचार केला तरी काटा येतो अंगावर. त्यामुळे आता या मालिकेच्या महा एपिसोडमध्ये काय होणार, सुंदराबाईंना नेमकी कोणती शिक्षा होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुर झालाय.